लागलं ना त्यांना तेव्हा लागलं असेल. आपण जेव्हा ना मला खूप फोन आहे. बॉसचा फोन आहे. मी पूजेला गेले नाही ना त्या म्हणून असेल. बोल ना. हो आलेच. लवकर ग जेवण गारविल. 2 मिनिटात आले. कसला हट्ट आहे तुमचा? तुमचा मान राखण्यासाठी खोटं बोलली होती. अहो जावय बापू, अशा न लेख दूर जातली. असं बांधून ठेवू नका तिका. मग काय तर हॅलो. प्रणाम बाबूजी. हा खुश राहू बेटा. मराठी नववर्ष की शुभकामनाएं. आपको भी. कैसी हो? मैं अच्छी हूँ बाबूजी. आप उर्मिला जी जी कैसी है? वो ठीक है बेटा. तुम यहाँ की बिल्कुल चिंता मत करो. हम है ना उसके साथ और हमेशा उसके साथ रहेंगे. थैंक यू बाबूजी, सुनकर बहुत अच्छा लगा. हम भी बहुत खुश हैं कि इतना सब कुछ होने के बावजूद तुमने हम पर भरोसा दिखाया और शिव का साथ देने के लिए तैयार हो गई हमारी इस कोशिश में. हम तुम्हारे आभारी हैं. बाबूजी आप ये क्या कह रहे हैं? ये तो मेरा कर्तव्य है ना. ऐसा कह के तुमने हमारी हिम्मत बढ़ा दी है. अब हमें विश्वास हो गया है कि ये लड़ाई हम जरूर जीतेंगे और शिव तुम्हारे साथ की वजह से एक न एक दिन सावन साहब का दिल जीतने में जरूर कामयाब हो जाएगा और फिर हम तुम दोनों को यहाँ एक साथ देख पाएंगे. आप टेंशन मत लीजिए, सब ठीक हो जाएगा. आप सिर्फ अपनी तबीयत का ख्याल रखना. जरूर रखेंगे. लेकिन बेटा तुम ना हमें माफ कर देना, हम तुम्हारी नौकरी की अहमियत को नहीं समझ पाए. नहीं नहीं बाबूजी, आप ये क्या. तुमने हमें बाबा की जगह दी लेकिन हम बाबा की तरह तुम्हारा साथ नहीं दे पाए. लेकिन अब ऐसा नहीं होगा. तुम बस शिव के साथ यहाँ आ जाओ, फिर तुम्हारी हर लड़ाई में हम तुम्हारा साथ देंगे. जय गंगे साले साहब. हम आपसे बाद में बात करते हैं. नमस्ते. आइए जीजा जी. अरे भाई किसके साथ इतने प्रेम से बातें हो रही है फोन पर? फूफा जी. अपने यानी हमसे बोलना ऐकले तो नहीं ना. फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.